गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा त्याने आपलं नाव घेतलं आपण घेतलं म्हणून सांगायचं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले सुट्टीत नाही हो जाती वाचत जाती दमली वाट्या म्हणून तुमच्या कोण चार पाच जण गेले तुमच्याकडे फोन येणार नाही ना लवकर उजळ पडून या साहेब जुनाट नेते आता आपण जरा अनुभव आपल्याकडं तुम्ही जरा शानपणाची भूमिका घ्या तुमच्या मांडीला मांडी लावून बसायत सुद्धा ओबीसी चे नेते आता नको म्हणायला मराठा आरक्षणाचा यलगार मनोज जरांगेननी पुकारल्यानंतर महाराष्ट्राच्या गावागावामध्ये त्याचे पडसाद उमटू लागले आहेत गड इंग्लिश शहरही त्याला अपवाद नाही मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ स्थानिक मराठ्यांनीही आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे स्थानिक पातळीवरील अनेक मराठे या मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्यांची गय करत नाहीत असे दिसून आले आहे मग तो कोणत्याही पक्षाचा आणि कितीही मोठा नेता असू देत याबाबत सर्व मराठे एकजूट होताना दिसून आले आहेत अनेक मराठ्यांनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या बाबतीत उमटविल्या आहेत यापैकीच एक गडिंगलचे सकल मराठा समाजाचे प्रमुख किरण कदम यांची प्रतिक्रिया जनगर्जना लाईव्ह जाणून घेतली ऐकूया मग त्यांची ही प्रतिक्रिया प्रत्यक्ष त्यांच्याच तोंडून मराठा समाजाची जी आरक्षणासंदर्भामध्ये या सरकारने किंवा राज्यकर्त्यांनी जे हालत केले ते आम्ही इनामदार आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत म्हणून आम्हाला त्यापासून बाजूला ठेवायचा प्रयत्न केला पंचवीस तीस वर्षा चाळीस वर्षापासून हे प्रयत्न चालू आहेत आमचे मराठ्यांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते त्यांनी शासनाला अल्टिमेट दिला होता त्यांनी सांगितलं होतं की उद्यापर्यंत जर नाही दिलं तर माझी अंत्यंतरा निघेल त्या पद्धतीनं स्वतः मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याकरता म्हणून आपल्या जीवाची आहुती त्यांनी दिली तरीही ह्या कुठल्याही पक्षाच्या सरकारला जाग आली नाही अठ्ठावन्न मोठे शांततेच्या मार्गानं निघाले शासनानं आश्वासित केलं फडणवीस सरकार होते त्यांनी आरक्षण दिलं दिलेलं दिले आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही बावनकुळेसारखा एक निर्लज माणूस आमच्या समाजाच्या विरोधात गेला याचिका त्यांनी दाखल केली आणि आमच्या मराठा समाजाला फडणवीस साहेबांनी दिलेल्या आरक्षणला स्टे मिळाला तज्ञांनी तज्ज्ञांनी आपलं असं म्हणणं मांडलं की महाराष्ट्र शासनाला दिलेलं हे आरक्षण दर कोर्टात टिकायचं असेल तर दिल्लीवासियांनी दिल्लीतल्या राज्यकर्त्यांनी मराठा समाजामध्ये अधिवेशन बोलून स्वतंत्र विषय घेऊन आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये दे, त्याने बिल पास केलं पाहिजे एकोणीसशे बहात्तरच्या दरम्यान काही ठिकाणी तामिळनाडूच्या धर्तीवरती तेलंगणाच्या धरतीवर द्यावा असं म्हणतात सत्राला कायदे बदलले कायदे बदल्याच्या नंतर मराठा समाजाचं आरक्षण हे कायद्याच्या कचाट्यात सापडलं आमच्या मराठा समाजाला कुणीही नेतृत्व नव्हतं आणि आम्ही कुणालाही नेतृत्व मानत नव्हतो जारांगे पाटलांच्या रूपानं आज महाराष्ट्राला मराठ्याला खऱ्या अर्थानं खरं शिवरायांचं नेतृत्व या जारांगे पाटलांच्या निमित्तानं प्रामाणिक नेतृत्व मिळालं तो मी मराठ्यांचा योद्धा मी मानतो खऱ्या अर्थानं मराठा समाजाला हे आरक्षण देण्यासाठी त्यांनी उपोषणे केली मोर्चे घातले त्याच्यामध्ये खोडा काढण्याचं काम या महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगनसाहेब मुजळ मुख्यमंत्री त्यांनी बसवले वास्तविक पाहता आम्ही आमच्या हक्काचं मागत होतो त्याच्यामध्ये त्या चुकीच्या पद्धतीनं त्या जारांगे पाटलावरती आरोप केलेत काही गरज नव्हती दरंगे पाटील का तुमचं काढून मागत नव्हते भुजबळ साहेब तुम्ही मराठा समाजी कळ काढायला जाऊ नका मीच नाही तर महाराष्ट्रातला माझ्यासारखा एक मराठे सगळे सेवक जेवढे आहेत ते तुमच्यावर भविष्यामध्ये तुटून पडतील तुमची कळ काढाल तर मराठे आपले तलवारी उपसल्याशिवाय निश्चितपणे गबसणार नाहीत याद राखा आमच्या गेल्या चाळीस साठ सत्तर वर्षापासून मराठ्यांच्या आरक्षणाचं आरक्षणाचं तुम्ही खाताय केंद्र शासनानं मंडल आयोग आणला मराठ शासनानं तो मंडल आयोग स्वीकारला म्हणून त्यावेळेला आमचं आरक्षण परत थांबलं भुजबळ साहेब आपल्याला सांगतोय सात बारा काय तुमच्या कुणाच्या तुम्हाला का लिहून दिलं काय तुमच्याही बापाला लिहून दिलं नाही खऱ्या अर्थानं मराठा समाजाचे सगळे सात आहेत आम्ही ते तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दान दिलेलं आहे ही दानत फक्त मराठ्यामध्ये आहेत भुजबळ साहेब हे लक्षात ठेवा परत जर तुम्ही आमच्या आडव्या आलात तर आमच्या तलवारी आणि मशाली तुमचा खात्मा केल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही जारांगे पडल्यासारखा एक गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला माणूस आमच्या मुलाबाळांच्याकरता आमच्या आरक्षणाकरता लढतोय त्यांना निश्चितपणे या परिसरातील सर्व जनता आणि सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी राहणार आहे त्यांच्या पंधरावी सभा झाल्या का आमची एखादी सभा होती ते काही बोलतात आम्हाला असणानं चोवीस तारखेपर्यंतची मुदत आमच्या योद्धा जारांगे पाटलांच्याकडून घेतलेलं आहे माझं असं म्हणणं आहे ज्या आज महाराष्ट्रामध्ये सगळे कुणबीचे दाखले शोधायचं काम चालू आहे आज लाखाच्या घरामध्ये कुणबीचे दाखले मिळेल छत्रपतींच्यापासून ते त्यांच्या पूर्वजापासून हे दाखले त्यावेळेला दिलेले आहेत हे का आत्ता दिलेले दाखले नाहीत या दाखल्याच्या विचार करता तुम्ही हे सगळे पुरावे ग्राह्य मानून तुम्ही चोवीस तारखेच्या आत मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे तेही कायदेशीर बाबी तपासून देणं गरजेचं आहे त्याचबरोबर या सरकारला या राज्यकर्त्यांना या केंद्र सरकारला राज्यकर्त्यांना एक मराठा समाजाचा सेवक म्हणून सगळ्यांच्या वतीनं जरंगे पाटलांनी देखील तुम्हाला सांगितले आम्ही तुम्हाला सांगत होतो सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे निघाले अतिशय शांततेच्या मार्गाने निघाले आमच्यावर संस्कार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत आमचं रक्त हे मराठ्यांचं आहे आम्ही कुणाला कमी लेखत नाही आणि आम्ही आम आम्हाला कोणाला कमी समजूत देत नाही पण येत्या काळामध्ये जर मराठ्यांचा इतिहास तुम्हाला जर त्याचा जर त्यांची पुनरावृत्ती करायची असेल ज्या पद्धतीनं मुघलावर तुटून पडले ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राच्या या देशाचं स्वराज्य निर्माण करण्याचं काम छत्रपतींनी केलं छत्रपतींच्याच मार्गदर्शनानं तलवारी हातात घेऊन ठोक मोर्चा नव्हे तो मला हकलपट्टी कोणी असेल तो मला कुठल्या पक्षावर बोलायचं नाही आहे सर्व राज्यकर्त्यांना माझं आव्हान आहे इथून पुढच्या संघर्षामध्ये मराठा समाज जरंग्या पाटलांच्या नेतृत्वाखाली ठोक मरचे काढतील आणि तुमच्या हक्कालपट्टी केल्याशिवाय राहणार नाही मला एक या निमित्तानं मराठा समाजातल्या सर्व तरुणांना तरुणींना मला सांगायचं आहे आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालं नाही नैराश्यातून आत्महत्या करायला जाऊ नका आपण जे आमच्या विरोधात जातील त्यांची पळताबी तोडी केल्याशिवाय राहतं कामाने निर्माण करायला लागला जाती जाती तीड निर्माण करायला लागला आणि सरकार बी त्यांचा दबाव द्यायला लागले काय दबाव याचा संबंध यांच्या कशामुळे तुम्ही त्यांचाच ऐकताय हमेशा तुम्ही त्या ओबीसीच्या नेत्याचाच ऐकताय काय संबंध आहे सरकारनं ओबीसीच्या नेत्याचं ऐकून गोरगरिबांच्या मराठ्यावर अन्याय करू नका महाराजांची शिकवण हे कुठल्याही राज्यामध्ये कुणालाही कशा पद्धतीनं त्रास होणार नाही राज्याचं नुकसान होणार नाही ही शिकवण मराठ्यांना दिले पण वेळ पडली तर मगाशी मी उल्लेख केला आहे मशाल्यांनी तलवारी बाहेर काढल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही गुणरत्न यांना मला सांगायचं आहे परत एकदा भुजबळांना सांगायचं आहे आज तुम्हाला अंततेच्या मार्गाला आम्ही सांगत आहोत म्हणतात माझं तुम्ही काय करणार आहे फिरू तर देणारच नाही ती राहू देणार नाही तुम्हाला लक्षात ठेवा मराठ्यांच्या नादाला लागाल तर याद राखा एक मराठा लाख मराठा होता तो कोटीचा मराठा झाला आहे हेही तुम्हाला ध्यानात घ्यावं जनगणधा लाईव्ह कॅमेरापर्न पार्क सह लता पालकर गडिले